पंढरपूर मध्ये आंबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प, तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्यातील ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहेत। राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे भाजपा गटाला जनतेने भरभरून आपला कौल दिलाय। शिंदे सरकारने ग्रामपंचायतीत आघाडी घेतली आहे। निकालानंतर विधानभवन परिसरात आनंदोत्सव पाहायला मिळाला। शिंदे फडणवीस गटाला यश मिळाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले, तसेच मवियावर जोरदार हल्ला बोल चढवला। आज ग्राम पंचायतच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या आमच्या युतीला दणदणीत विजय मिळालेला आहे। आतापर्यंतचे जे आकडे आलेले आहेत त्यामध्ये 3,029 एवढ्या ग्रामपंचायती या आमच्या आलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये, मग ते विदर्भ असो, मराठवाडा असो, उत्तर महाराष्ट्र असो, पश्चिम महाराष्ट्र असो की कोकण असो, सगळीकडे आमची सरशी झालेली आहे। मी माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करेन की या 6 महिन्याच्या कारभारावर एक प्रकारे ग्रामीण जनतेने पसंती दाखवली आहे। मी त्यासोबत आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही अभिनंदन करेन की त्यांनीही अविरत प्रयत्न करून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विजय मिळवण्याकरता एक वातावरण तयार केलं आणि त्यामुळे जे लोक आमच्या सरकारला नावं ठेवत होते आणि स्वतः इललेजिटिमेट असताना आमच्या सरकारला इललेजिटिमेट म्हणत होते, त्यांना न्यायालयाने तर सांगितलंच आहे की आमचं सरकार लेजिटिमेट आहे, पण आज महाराष्ट्राच्या जनतेने देखील सांगितलं की हेच कायदेशीर सरकार आहे आणि ही जनता याच सरकारच्या पाठीशी आहे। म्हणून मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे मनापासून आभार मानतो की त्यांनी ही पसंती आम्हाला दाखवली आणि त्यांना आश्वस्त करू इच्छितो की देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं, बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार हे अशाच प्रकारे ग्रामीण जनतेच्या पाठीशी उभं राहील आणि त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करेल। मी पुन्हा एकदा आभार मानतो। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।